फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. भविष्य नमस्कार. श्री गणेशाय नमः. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गदरे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 13 मार्च 2022, वार रविवार, फाल्गुन शुद्ध दशमी. आपल्या सगळ्यांच्या आवडीचा होळीचा सण अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेला. रविवार हा सुटीचा आनंदाचा वार राशी चक्रामध्ये आपल्या काय ते बघूया. राशी चक्रातली पहिली रास मेष रास. मेष राशी करता आजचा दिवस हा सुखाचा आणि आनंदाचा आहे. आज आपल्या राशीपैकी ज्यांना जमीन खरेदीची इच्छा असेल त्यांच्याकरता उत्तम काळ आहे. आपल्या राशीमधले जे व्यवसायानं वैद्यकीय पेशामध्ये आहेत, तसंच वकिली पेशात आणि रंगकाम क्षेत्रात, त्यांच्याकरता आजचा दिवस हा वेगळ्या संधी आणि नवीन व्यवसाय घेऊन आलेला आहे. आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक 2. आज आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 12 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल. राशीचक्रातली पुढची रास वृषभ रास. वृषभ राशीकरता आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आहे. आज आपल्या सुट्टीच्या दिवशी आलेल्या काही आप्तेष्टांमुळे घरगुती धावपळ होण्याची शक्यता आहे. आपल्या राशीपैकी जे कोणी केटरिंग व्यवसायक किंवा लेखनिक असतील त्यांच्याकरता हा काळ अतिशय उत्तम आहे. आपल्या कामाची छाप दुसऱ्यांवरती पडू शकते. आपल्या राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 2. आज आपण श्री गजानन जय गजानन हा मंत्र 51 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास मिथुन रास. मिथुन राशीकरता आजचा दिवस हा धकाधकीचा आहे, थोडासा काळजीचा आहे, पण न डगमगता आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची शक्ती आपल्याजवळ आहे, त्यामुळे आपण त्याच्यातून यशस्वी व्हा. आज आपल्या राशीकरता जे कोणी वाहक आहेत किंवा पर्यटन व्यवसायी आहेत त्यांना आणि तंत्रज्ञ व्यक्तींना उत्तम असा ग्रहमानाचा काळ आहे. आपल्या राशीकरता शुभ रंग पांढरा आहे आणि शुभ अंक 2 आहे. आज आपण नमो कुलदेवताभ्यो हा मंत्र 23 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल. राशीचक्रातली पुढची रास कर्क रास. कर्क राशीकरता आजचा दिवस हा सुखाचा आहे आणि आनंदाचा. वाहन खरेदी करता ज्यांची इच्छा असेल त्या दृष्टीनं योग्य पावलं आज पडतील. आज आपल्या राशीपैकी जे कोणी पेशानं इंजिनियर आहेत किंवा जे कोणी वार्ताहर आहेत त्यांच्याकरता ग्रहमान उत्तम आहे. आपल्या राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 5. आज आपण नमो देव्यै महादेव्यै हा मंत्र 53 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या. राशीचक्रातली पुढची रास सिंह रास.
सिंह राशी करता आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे, एका वेगळ्या अनुभवाचा आहे। आपल्याकडून एखाद्याला झालेली मदत त्याच्या करता कृतज्ञता तो व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे। आज आपल्यापैकी जे कोणी कृषी व्यवसायक किंवा फॅब्रिकेशन व्यवसायात असतील यांच्या करता ग्रहमान उत्तम आहे, नवीन संधींचा लाभ घ्या। आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक 5। आज आपण श्री गुरुभ्यो नमहा हा मंत्र 24 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या। राशीचक्रातली पुढची रास कन्या रास। कन्या राशीकरता आजचा दिवस हा सर्वसामान्य आहे, परंतु एखाद्या ठिकाणी आपली छाप पाडणारा आजचा दिवस ठरू शकतो। आज आपल्यापैकी जे कोणी विमा क्षेत्रात आहेत किंवा पोलीस क्षेत्रात आहेत त्यांच्याकरता अत्यंत आनंदाचे काही क्षण आपल्याकडे येतील। आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे करडा आणि शुभ अंक 8। आज आपण नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 64 वेळा म्हणावा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या। राशीचक्रातली पुढची रास तुला रास। तुला राशीकरता आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आहे, पण एक चांगला अनुभव देणारा म्हणून आजचा दिवस आहे। धावपळ आनंदाची सुद्धा असू शकते। आपल्यापैकी जे कोणी पर्यटन व्यवसायक आहेत किंवा केटरिंग क्षेत्रात आहेत त्यांच्याकरता दिवस चांगला आहे, नवीन संधी देणार आहे। आपल्या राशीकरता आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक 8। आज आपण गुरुभ्यो नमः हा मंत्र 23 वेळा म्हणा, आनंद प्राप्त होईल। राशीचक्रातली पुढची रास वृश्चिक रास। वृश्चिक राशीकरता आजचा दिवस हा सुखमय आणि आनंदमय आहे। आप्तेष्टांच्या भेटीगाठी विविध मान्यवरांचा आपल्याशी आलेला संबंध आणि त्यामुळे होणारा आनंदी प्रवास हा देखील आज आपण अनुभवू शकता। आपल्या राशीकरता आज जे कोणी फोटोग्राफर आहेत किंवा वकिली क्षेत्रात आहेत त्यांच्याकरता उत्तम ग्रहमान आहे। आज आपल्या राशीकरता शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक 2। गुरुचरित्रातील तिसरा अध्याय आज आपण वाचावा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या। राशीचक्रातली पुढची रास धनुरास। धनुराशीकरता आजचा दिवस हा धावपळीचा आहे, पण उत्तम अशा एखाद्या आनंदी बातमीचा आहे। आज आपल्या राशीपैकी ज्या कुणाला विवाह करण्याची इच्छा आहे त्यांच्याकरता काहीतरी आशादायक बातमी येईल। आज आपल्या राशीपैकी जे विमा क्षेत्रात आहेत किंवा पौरोहित्य व्यवसायात आहेत त्यांच्याकरता ग्रहमान सुंदर आहे। आपल्या राशीकरता शुभ रंग पिवळा आणि शुभ अंक 7 आहे। आज शिव लीलामृत ग्रंथातला 11 अध्याय वाचा, आनंदाची प्राप्ती होईल। राशीचक्रातली पुढची रास मकर रास। मकर राशीकरता आजचा दिवस हा धावपळीचा आहे, दगदगीचा आहे। सांभाळून प्रत्येक निर्णय घ्या, आनंद प्राप्त होईल। आज आपल्यापैकी जे कोणी शिक्षकी पेशात आहेत किंवा
जिमखाना शिकवतात त्यांच्या करता उत्तम अशा प्रकारचा दिवस आहे। आज आपल्या राशी करता शुभ रंग निळा आणि शुभ अंक 8 आहे। आज आपण नमो देव्याई महादेव्याई हा मंत्र 103 वेळा म्हणावा, आनंद प्राप्त होईल, अनुभव घ्या। राशिचक्रातली पुढची रास कुंभ रास, कुंभ राशी करता आजचा दिवस मोठ्या आनंदाचा आहे, सुखाचा आहे। आज सुवर्ण खरेदी करता ग्रहमान अनुकूल आहे। आपल्या राशीपैकी जे कोणी पोल्ट्री व्यवसायात आहेत किंवा पर्यटन व्यवसायात आहेत त्यांच्याकरता ग्रहमान उत्तम आहे। राशीकरता शुभ रंग निळा आणि शुभ अंक 6। आज आपण गुरुचरित्र ग्रंथातला 10वा अध्याय म्हणावा, आनंद प्राप्त होईल। राशीचक्रातली पुढची रास मीन रास, मीन राशीकरता आजचा दिवस आनंदाचा आहे, सुखाचा आहे। आपल्यापैकी जे कोणी ट्रान्सपोर्ट व्यवसायात आहेत किंवा राजकारणी आहेत त्यांच्याकरता आनंदाची काहीतरी बातमी येईल, त्याचा आपण अनुभव घ्या। राशीकरता शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक 6। आज आपण नमो देव्याई महादेव्याई शिवायै सततं नमः, नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतास्मतां हा मंत्र 24 वेळा म्हणा, आनंदाची प्राप्ती होईल, अनुभव घ्या। राशी भविष्य। कोणत्याही कलेचं वैशिष्ट्य हे नेहमी त्या कलेमध्ये प्रवीण असणाऱ्या व्यक्तीकडे पाहून ठरतं। जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये प्रवीण असतो तेव्हा त्याच्याबद्दलचा गौरव सगळीकडे पसरलेला असतो, तो आनंदानं आपल्या कलेची माहिती सगळ्यांना देत असतो। परंतु उत्तम कला असणं हे जसं गौरवाचं लक्षण आहे तसंच उत्तम कलाकाराजवळ अहंकार नसावा हे तितकंच खरं। ज्या वेळेला अहंकार प्राप्त होतो तेव्हा एकतर त्या कलेचा नाश होतो किंवा ती कला उत्तम सादर करण्याकरता जे काही प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न फिके पडतात। आणि पर्यायानं जोपर्यंत त्या अहंकाराचा नाश होत नाही तोपर्यंत ती कला व्यर्थ ठरते। आपण अशीच एक कथा आज पाहणार आहोत। बादशहाच्या दरबारामध्ये तानसेन नावाचा एक अतिशय प्रथितयश गायक होता। विविध राग रागिण्या सादर करून त्यानं आपला नावलौकिक सार्थ केला होता। आणि खरं तर त्यावेळी त्याच्या तोडीचा कोणीही गायक तिथे नव्हता आणि त्यामुळे त्याला फार एक प्रकारचा गर्व झालेला होता। असं म्हणतात की गर्वाचं घर खाली। परंतु प्रत्येकाला आपापल्या कलेचं कौशल्य माहीत असतं आणि आपल्या कलेच्या बद्दल अभिमान असतो। आपण जी कला सादर करतोय त्याच्याबद्दलचा सार्थ अभिमान असावाच, यामध्ये कोणत्याही प्रकारचा शंकेला वाव नाही। आपण आत्मविश्वासानं आपली कला प्रत्येक ठिकाणी सादर केलीच पाहिजे हे निश्चितच, पण त्या पद्धतीनं हा तानसेन सगळ्या ठिकाणी आपली उत्तम कला सादर करायचा आणि त्याला असं आता वाटायला लागलं की माझ्यापेक्षा उत्तम असा कोणी गायक नाहीच। आणि विविध भागामध्ये त्याचे दौरे असायचे, विविध भागामध्ये तो जायचा आणि तानसेनानं असं ठरवलं की हा संपूर्ण हिंदुस्तान पालथा घालावा,
आणि त्यानुसार तो बादशहाची परवानगी घेऊन अनेक मंदिरामध्ये गायन सेवा सादर करायला तो जाऊ लागला। प्रत्येक ठिकाणी सत्कार, प्रत्येक ठिकाणी त्याच्या गाण्याची वाहवा, यामुळे तो इतका प्रसिद्ध झाला की त्याचा गर्व कणाकणाने वाढायला लागला। कारण भर मैफिलीमध्ये त्याच्या इतका सुंदर गाणारा कोणीही दिसेना। आता मात्र थोडासा गर्व वाढल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, येणाऱ्या प्रत्येक मैफिलीमध्ये रंग भरण्याकरता तानसेन हा अग्रगण्य ठरत होता आणि पर्यायानं अधिकाधिक अहंकार वाढायला लागला। भ्रमण करता 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 तानसेन एकदा एका मंदिरामध्ये सेवा करण्याकरता बसला। त्या मंदिराचं संस्थान फार मोठं होतं आणि त्या संस्थानाचे मुख्य होते विठ्ठलनाथ महाराज। त्या विठ्ठलनाथ महाराजांनी तानसेनाला त्या मंदिरामध्ये गाण्यासाठी आमंत्रित केलं, परवानगी दिली। श्रीमंत असं ते मंदिर, श्रीमंत असं संस्थान आणि तानसेनानं उत्तम अशी कला सादर केली। उत्तम कला सादर झाली, जमलेल्या सगळ्या रसिकांची त्या मंदिरामध्ये उपस्थिती आणि त्या मिळालेली वाहवा, यामुळे तानसेनाला एक प्रकारचा स्वतःविषयी वेगळा अहंकार जागृत झाला आणि आता त्याला मात्र वाटायला लागलं की माझ्यासारखा दुसरा कोणी गायक नाहीच। ही भावना त्याच्या मनामध्ये आली होती। इतक्यात मानपत्र 10,000 रुपये आणि 2 कवड्या असं घेऊन ते विठ्ठलनाथ महाराज तिथे आले। त्यांनी तानसेनाला ते मानपत्र दिलं, 10,000 रुपये त्याला बक्षीस म्हणून दिले। टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि 2 कवड्या त्याच्या हातावरती ठेवल्या। तानसेनाला आधी कळेना की माझ्या गाण्याची किंमत दिली, माझ्या गाण्याचं द्रव्य दिलं, पण या कवड्या का बरं दिल्या? कारण कवड्या देणं हे तुच्छतेचं मानलं जात होतं। तानसेनाला वाईट वाटलं। त्यानं सगळी मंडळी गेल्यानंतर तिथेच तो मुक्कामाकरता होता म्हणून आपल्याला आलेली शंका त्या महाराजांना विचारली। विठ्ठलनाथ महाराज पुढे सरसावले, तानसेनाला म्हणाले, तुम्ही बादशहाच्या दरबारातले श्रेष्ठ गायक आहात आणि म्हणून हे 10,000 रुपये आणि हे मानपत्र आम्ही तुम्हाला सुपूर्त करतो। तानसेन म्हणाला, आपल्या या मंदिरामध्ये सेवा केल्याबद्दल, ही मला जी रक्कम दिली त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, पण या 2 कवड्या का दिल्यात हे मला कळत नाही। ते महाराज उत्तरले, विठ्ठलनाथ महाराज, की तुला असं जरी वाटत असलं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ गायक कोणीही नाही, तरी सुद्धा माझ्या दृष्टीनं तुझ्या गायनाची खरी किंमत या 2 कवड्या हीच आहे, म्हणजे तुझं गाणं कवडी मोल आहे। तानसेनाला कळे ना, त्याच्या वर्मी थोडासा घाव मात्र बसला होता। हे असं का बोलतायत हे त्यांना कळे ना। त्यांनी टाळी वाजवली आणि आपल्या एका शिष्याला गोविंदगिरी नावाच्या तिथे बोलवलं। पुन्हा सतरंजा घालण्यात आल्या, मंदिरासमोर तो बसला, भगवंताच्या मूर्तीसमोर बसून त्यानं श्रीकृष्णाचं एक पद त्याच्या समोर सादर केलं। तानसेन बाजूला बसलेला आहे आणि त्याच्या समोर कला सादर करणं म्हणजे खरं तर भय वाटावं अशी स्थिती, पण कोणतंही भय मनात न येता अत्यंत आनंदानं
त्या मूर्तीकडे बघत श्रीकृष्णाचं पद तो इतकं सुरेख गायला की ते गाताना तानसेनाचे कान तृप्त झाले. तानसेन उठला आणि त्या गोविंदगिरीच्या चरणावरती नतमस्तक झाला. तानसेनाला कळलं की मी श्रेष्ठ गायक निश्चित आहे, पण माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर गाणारा कोणीतरी इथे आहे. त्या विठ्ठलनाथ महाराजांकडे बघत तानसेनानं ते मानपत्र ते द्रव्य परत केलं. हे घेण्याची माझी योग्यता नाही. तेव्हा ते विठ्ठलनाथ महाराज तानसेनाला म्हणाले, तानसेना तुझं गाणं निश्चितच श्रेष्ठ आहे, पण तुझा अहंकार हा तुला लयाला नेऊ शकतो, तो वेळीच थांबवण्याकरता मी ही कृती केली. तुझ्या गायनाबद्दल मला निश्चितच आदर आहे. त्यांचं हे वाक्य ऐकलं आणि तानसेनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, आत्ता जे पद म्हणलं हे भगवंताला खुश करण्याकरता म्हटलं. मी जरी कितीही गात असलो तरी मी बादशहाला खुश करण्याकरता गातो, आणि म्हणून माझ्यापेक्षा असे श्रेष्ठ गायक आहेत की ज्यांच्या गाण्यामुळे ही गायन कला आज तागायत जीवित आहे आणि ती याही पुढे जीवित राहील, अस्तित्वात राहील, यात मला शंका नाही. तानसेनाचा गर्व उतरला. तानसेनानं जाता जाता त्या गवयाला पुन्हा एकदा वंदन केलं, नमस्कार केला आणि माझं गायन श्रेष्ठ जरी असलं तरी ते मी बादशहासमोर पेश करतो, पण आपण भगवंतासमोर पेश करता म्हणजे खऱ्या अर्थानं आपलं गायनच श्रेष्ठ आहे हा संदेश मला आज मिळाला. त्याला वंदन केलं आणि तानसेन पुढच्या शहरामध्ये निघून गेला. सज्जनो, कथेतून आपण हे घेऊ शकतो की जेव्हा आपल्याला आपल्या कलेबद्दल आत्मविश्वास असतो, आपल्या कलेबद्दल आत्मविश्वास असतो, आपल्या कलेची जाण असते, पण म्हणून दुसऱ्या कोणाची कला कधीही कमी लेखू नये. त्यामुळे गर्वाचं घर खाली होतं हा उत्तम संदेश आपल्याला या कथेतून मिळतो. आज वार रविवार, भगवान सूर्यनारायणांचा एक श्लोक म्हणूया, आजच्या भागाची सांगता करूया. जयाचारथी एकसे चक्रपाही, नसे भूमी आकाश आधार काही, असे पांगुळा सारथी जा रथासी, नमस्कार त्या सूर्य नारायणासी. नमस्कार, श्री गणेशाय नमः. राशी भविष्य कार्यक्रमामध्ये मी धनंजय गद्रे गुरुजी आपलं हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 14 मार्च 2022 वार सोमवार, फाल्गुन शुद्ध एकादशी, आज अमलकी एकादशी.